धर्मांध शक्ती आणि हुकुमशाहीच्या विरोधात आरपीआयचा लढा, डॉक्टर राजेंद्र गवई यांचं प्रतिपादन। धर्मांध शक्ती आणि हुकुमशाही विरोधात रिपाईचा लढा, डॉक्टर राजेंद्र गवई यांचं प्रतिपादन। नागपूरला रिपाईच्या महिला आघाडी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न, युवकांसह महिलांचा रिपाईत प्रवेश। लोकशाही विचारानं रिपाई सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करतात, धर्मांध शक्ती विरोधात रिपाईचा लढा राहणार असल्याचं प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई यांनी व्यक्त केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पक्ष कार्य करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नागपूर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गवई बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, महिला आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारसकर, डॉक्टर सागर बोरुडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे, प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम, उत्तर अध्यक्ष सुरेश थेटे, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस किशोर वाघमारे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष दानिश शेख, संतोष पाडळे आदी उपस्थित होते। पुढे गवई म्हणाले की दीनदुबळ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणारे छोटे पक्ष चिल्लर असले तरी बंदा रुपया होण्यासाठी चिल्लरची गरज भासते, यासाठी छोट्या पक्षांना देखील किंमत द्यावी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शहरात सुशांत म्हस्के यांनी केलेल्या युवकांच्या संघटनेचं त्यांनी कौतुक केलं। पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला खास उपस्थित येथील कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पुढाकाराने आजचा या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। ते नगर शहराचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुशांत म्हस्केजी आणि ज्यांचं कार्यालय आहे महिला कार्यालय ज्योतिताई पवार आणि सर्व उपस्थित देश स्तरावरून देतो रामरावजी दाभाडे साहेब आमचे राष्ट्रीय खजिनदार महाराष्ट्राचे अध्यक्ष बोललंच बरं वाटत पण तरी सुद्धा संग्राम भैया आपण आजूबाजूला निरोप द्या यासाठी की तुम्हाला आम्ही आमदार तर वारंवार करणारच पण आजूबाजूचे जर आमदार झाले तर तुम्हाला मंत्री करता येईल पण ते जर आजूबाजूचे आमदारच झाले नाही तर तुम्ही खाली ना आम्ही खाली। दादासाहेब काय म्हणायचं माहित गवई साहेब कि म्हणजे आम्ही चिल्लर असू असं त्या काळात काहीतरी चाराने चव्हाने खडकू खडकू राहायचे ना त्या काळात खडकू हा शब्द म्हणजे नवीन पोरांना माहित असेल की नाही मला माहित नाही संग्राम भैया खडकू नाव ऐकलंय का तुम्ही खडकू म्हणजे किती पैसे एक पैसा एक एक पैसा नाही तर गवई साहेब काय म्हणाले आम्ही खडकू असेल एक पैसा असून चार पैसा असून पण आमचे चार पैसे म्हणा की आठाने म्हणा की चाराने म्हणा कुठे चाराने असतील कुठे आठ पैसे असतील कुठे तीन पैसे असतील तुमचे आमचे चाराने जेपर्यंत तुमच्या 75 पैशामध्ये मिळत नाही तेपर्यंत तुमचा बंद रुपया होत नाही तुम्ही भी चिल्लर आणि आम्ही भी चिल्लर तुम्ही ठरवा आजूबाजूच्या लोकांनी की काय तुम्हाला निवडून यायचं की आमच्या चार पैशाला किंमत द्यायची आहे की नाही आठ पैशाला किंमत द्यायची आहे की नाही नऊ पैशाला द्यायची आहे की नाही पण इथे इथे भाषण करण्याची गरजच नाही आहे पूर्ण साथ आहे पवार साहेबांसारखा जाणता राजाचा एक कार्यकर्ता जाणता राजासारखा काम करत आहे पवार साहेबांचे आमचे फार जुने संबंध आम्ही गवई साहेब उपसभापती असताना आणि शरद पवारजी राज्यमंत्री असताना एकाच बिल्डिंग मध्ये राहत होतो मला वाटते दादासाहेबांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये ते पवार साहेब पूर्णपणे बोलले मी बोललो इथपर्यंत की मी टीव्ही सुद्धा बघायला पवार साहेबांच्या घरी शाळेमध्ये होतो मी दुसरी तिसरी मध्ये त्यांच्या घरी जायचो तेव्हा अतिशय
योग्य असा कार्यकर्ता जाणता राजाचा या नगर शहराला मिळालेला आहे, नगर शहराला आमदार मिळालेला आहे। काही चुका होतात जर का आपण बघितलं तर 2009 ची निवडणूक मी पतंग निशाणीवरती लढवली, दुसऱ्या क्रमांकावरती मी राहिलो, 2,52,000 मत मला मिळाली आणि धनुष्यबाण निवडून आला। 2014 मध्ये मी परत उभा राहिलो, त्यावेळेस मी महाविकास आघाडी तर्फे तिकीट मागण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आघाडीची माझ्या पक्षावरती मी उभा राहणार होतो, त्यावेळेस मी पडलो पण मी दुसऱ्या क्रमांकावरती राहिलो नाही। आणि जितक्या मतांनी नवनीत राणा यावेळेस निवडून आले त्याच्यापेक्षा कित्येक जास्त मत मला त्या काळात 2014 मध्ये मिळाले। पण 2019 आली, पवार साहेबांनी मला घरी बोलावलं, प्रफुल्लभाई पटेल यांनी मला घरी बोलावलं, तुम्ही प्रत्येक वर्षी निवडणूक लढवता, दोन्ही निवडणूक तुम्ही पतंग निशाणीवरती लढवता, तुमच्यामुळे आमची घडाल पडली। मग शेवटी मी माघार घेतली, नवनीत भाभी उभ्या राहिल्या आणि त्यांना चिन्हाची अट का टाकली नाही मला काही अजूनही कळलं नाही, पण चिन्हाची अट न टाकल्यामुळे ते हा सैरावैरा फिरू लागले। त्यांना जर आपण चिन्हाची अट टाकली असती घड्यालवरती आता काय झालं। मी त्या दिवशी पवार साहेबांकडे बसलो, सिल्वर ओकला सकाळी फोन केला, म्हटलं काका काय करताय, म्हणे खाली आहे। महिला आघाडीच्या कार्यालयाचं उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे। त्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर राजेंद्रजी गवई साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य सुबोधजी वाघमोडे साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असणारे रामरावजी दाभाडे। शिक्षण भवनच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापूर्वीच मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता, त्यावेळी देखील गवई साहेब आपल्या सर्वांच्या विनंतीचा आग्रह धरून या कार्यक्रमाला त्यावेळी उद्घाटन प्रसंगी आलेले होते। आणि आज देखील महिला आघाडीचं कार्यालय सुचंद भाऊ तुमच्या पुढाकारातून तुमच्या मार्गदर्शनाखाली यावेळेला नागापूर परिसरामध्ये होत आहे आणि या प्रसंगी देखील आज गवई साहेब आपण आणत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यावेळेस आपण कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी येतात तर कार्यालयाचं उद्घाटन करण्याचा हेतू आज असतो की लोक कुठेतरी संघटित झाले पाहिजेत, तुमच्या संघटनेची पक्षाची लोक जोडली गेले पाहिजे आणि जोडायची कशा करतात तरी लोकांची जी अडीअडचणी असतात, प्रश्न असतात, हे सोडण्याकरता कार्यालय असलं पाहिजे। कार्यालय ज्यावेळेस असतात त्यावेळेस लोक एकत्र येतात आणि म्हणून कुठेतरी कार्यालयाची निर्मिती ही सुशांत भाऊंनी पुढाकार घेऊन या नगर व नगरच्या परिसरामध्ये एक चांगली चळवळ उभा करण्याचा प्रयत्न सुशांत भाऊंनी हा आता खरंतर सुरू केलेला आहे आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून मला खात्री आहे एक चांगल्या प्रकारचं त्यांनी आता त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की आता मोठ्या प्रमाणामध्ये एक शाखेचं संघटन देखील आता त्यांना सुरू करायचंय की प्रत्येक गाव पातळीवर असेल, प्रत्येक शहराच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये असतील त्या शाखा स्थापन करायच्या आणि शाखेच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी चांगल्या प्रकारची संघटन उभा करून चळवळ उभा करून कुठेतरी आपल्याला त्याला चांगलं एक मूर्त स्वरूप या आपल्याला पक्षाला देण्याचा प्रयत्न त्यांचा या माध्यमातून आहे। खर तर बऱ्याच लोकांना आपली गवई साहेब विदर्भातली ताकद माहिती नसते की विदर्भ सारख्या एका मोठ्या परिसरातून की आपल्या वडिलांच्या माध्यमातून देखील एक मोठं नेतृत्व ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला होऊन गेलेलं आहे आणि आज त्यांचा विचार हा महाराष्ट्रामध्ये आपण घेऊन काम करण्याचा प्रयत्न आपण करत आहात। माझी पत्नी संपदा इथं वाढदिवस आहे आज, तिलाही शुभेच्छा। घरी एंट्री नसती। आज खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम 12:30 होता, तेव्हापासून माझ्या सर्व माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, भर उन्हात बसलेल्या आहेत, त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो। आज सर्वांच्या साक्षीने साहेबांना एवढंच सांगतो, साहेब तुम्ही आवर्जून सांगितलं अहमदनगर जिल्हा हा माझा बालेकिल्ला आहे तरी हरकत नाही, पुढील काळामध्ये या नगर शहरामध्ये 100 शाखा खोलण्याचा आमचा मानस आहे।
खरपाता साहेब आज महिला आघाडीच्या ज्योतिराय पवार यांनी मलेगाव असो वडगाव गुप्ता असो सावडी असो नगर शहराच्या प्रत्येक भागातून प्रत्येक महिलेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेले आहेत. त्यांचे दाणे दिवस रात्र ते पाळलेले आहेत. या भागामध्ये कार्यालय टाकायचं एवढंच कारण या भागातून काही आमच्या महिला गरजेवाला नगर येथे आपलं कार्यालय आहे त्या ठिकाणी येतात त्यांना भरपूर लांब पडतं. जाताना काहीकडे काही महिलांकडे पैसे नसतात. आम्ही सर्वांचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला तर आपलं दुसरं कार्यालय नागपूर या भागात असणं गरजेचं आहे. एमआयडीसी भागातले वडगाव गुप्ता भागातले जे लोकांचे प्रश्न आहे ते आपल्याकडून सोडवता आले पाहिजे. लोक आपल्याकडे जवळ असतील तर त्यांना यायला काही अडचण येणार नाही. त्यामुळे आज हे कार्यालय या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. काही लोकांनी मधल्या काळात बोलले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष पुढील काळामध्ये संपून टाकू. अरे तुम्हाला आज या ठिकाणी एवढं सांगतो तुमचे 100 पिढ्या आल्या तरी हा पक्ष संपणार नाही. कार्यक्रमाकरता नगरचे आमचे लाडके आमदार संग्राम भाई आले. ते आपल्या आरपीआयचा कुठलाही कार्यक्रम असो ते कार्यक्रमाला येतात. साहेब तसे ते आम्हाला भरपूर सहकार्य करतात. आमच्या आपले काही प्रश्न असतील नगर शहरामध्ये सातत्याने ते सोडवण्यासाठी आम्हाला मदत करतात. सगळ्यांना वाटतं मी आता पत्रिका टाकली पत्रिकेवरती संग्राम भाईंचा फोटो टाकला सगळ्यांना बऱ्याच लोकांना अडचण झाली. पण मी सांगितलं सर्वांना ठोकून बाबा जो माणूस आमचं काम करेल आम्ही त्याचा फोटो नक्की टाकणार. तो कुठल्या पक्षाची आम्हाला घेतलेलं नाही. आणि भाईंची माझी गावा पण चर्चा होत असते त्या चर्चेमध्ये भाईंची ताकद मध्ये दिसून येते. म्हणजे वाटत का भाऊ काय अडचण आली तर भाई आहेत मला सांगत असता सुशांत काळजी करू नका मी आहे. मी म्हटलं मला माहिती तुम्ही आहेत पण भैया खरंच सहकार्य करत असतात. प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज स्टुडिओ 24 अहमदनगर.